मित्रांनो, जर तुमचं डोकं खूप दुखत असेल व डोके दुखीमुळे तुम्ही एकदम हैराण झाला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज तुम्हाला मी डोके दुखीवर सर्वात बेस्ट उपाय सांगणार आहे। या उपायाने जर तुम्हाला फरक पडला नाही तर तुम्ही मला काही पण म्हणू शकता आणि हा उपाय एकदम सोपा म्हणजे खूप सोपा आहे। ही वस्तु तुमच्या घरातच आहे। तुम्हाला या उपायाने अगदी 2 मिनिटात फरक पडेल आणि जर फरक पडला नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे। तुम्ही मला काही पण म्हणा पण हा उपाय एकदा करूनच बघा, कारण हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि मला अगदी 2 मिनिटात फरक पडला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जास्त काहीच करायचं नाही। मीठ, हो मित्रांनो, मीठ जो सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतो, चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून 1/2 ते 1 मिनिट तसंच थांबा आणि त्याच्यानंतर त्यावर 1 ग्लास पाणी पिऊन घ्या। ग्लास खाली ठेवण्याआधीच तुमची डोकेदुखी थांबली असेल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी हा उपाय बऱ्याचदा केलेला आहे आणि माझी डोकेदुखी थांबलेली आहे। मित्रांनो, डॉक्टरच्या गोळ्या खाऊन शरीराची वाट लावण्यापेक्षा हा उपाय तुम्ही घरीच करू शकता आणि याच्यामुळे फरक पडतो। मी किती वेळा तरी सांगतो, हा उपाय कराच, तुमची डोकेदुखी बंद म्हणजे बंद होईल। आणि आमच्या व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। जय आयुर्वेद।